तर नमस्कार मित्रांनो, आज रात्रीचं व्लॉगिंग करतो आहे कारण मी जिथे चाललो तिथे आता आपण म्हणजे मी कोकणी असल्याने म्हणजे सगळेच जे जे कोकणी आहेत त्यांचं म्हणजे आवडतं म्हणजे त्यांना आवड कशाची असते की डबल बारीची. सो आता आम्हाला डबल बारी बघायला चाललो समीर कदम भुवनशी. तर समीर दादा इकडे आलाय, बघा त्याला भेटायला चान्स भेटला तर भेटेल. त्याला पमल्या आधीने कॉल केलेलो पण आता मी पण कोकणी असले म्हणून तर डबल वारी बघू जाऊ का जाऊया. सो आता वडा भेटेल, वडा आणि मी जातो आता तुम्हाला पण दाखवतो डबल वारी भेटायला. चलो बघा वडा पण आलाय, दोघं आम्ही घाईत आहेत. आता जाऊ, वडा पण आलाय, आता जवळ आले ते. ते बघा समोरच डबल वारी आहे चालू, डायरेक्ट आता तिथे जाऊन भेटतो. तर हा संकेत आणि हा कार्तिक मौली गडकरी जय भवानी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने हे 101 रुपयाचं बक्षीस आणि हे समीर कदम भुवा ते बघा 151 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. तर संकेतने स्टेटस ठेवलेला, संकेत स्टेटस बघून मी इकडे आलो. हा संकेत अजून सोम कुठे गेला? सोम सोम नाही बघ इकडे गोराईला समीर कदमची बारी झाली होती. उत्कृष्ट ढोलकी वाजव, जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये ढोलकी वाजवलं त्याला पडलेलं आहे. आणि फुल टाइम पास होणार आहे. आता शिरा कशी नाचेल ती बघा तुमच्या समोर. आणि नाचवा ना, कारण काय आमची जोडीला दोन चांगलेच होते आणि त्यांच्या संगतीने आम्ही असतो दररोजच बारी बघत. पण आज शिला तिला नाचवणारच, कारण काय लहान मुलं पण झोपले नाही आपल्याकडे आणि त्यांचा पण फुल टाइमपास होणार आहे. आणि हा भाई दादा जय भवानी बीट्स मध्ये बुलबुल वाजवतो, उत्कृष्ट वादक आहे हा. थँक्यू भाई दादा. बालपण तरुणपण आणि म्हातारपण या 3 अवस्थांमध्ये प्रत्येक माणसाला जावं लागतं. मी आता म्हातारा झाले तुमच्या भाषेत बोलले ना. स्वतःच्या बापाला किती जरी म्हातारा झाला तरी आपण म्हातारा म्हणून चिडवतो का स्वतःच्या बापा. घरातला बापूस म्हातारा असतो त्याला चिडवतो आपण म्हातार होतो. अरे महातारा म्हणजे म्हातारा, ज्या घरात म्हातारी व्यक्ती नाही त्याला घर म्हणत नाही बुवा. तो महातारा अनुभवने म्हातारा झाला लागतो. म्हातारा हे केस फिरतात अनुभवाने खै खै खट्य पायरी बघून कसा चढायचा याचा अनुभव घेऊन म्हातारा झाला असता. 29 वर्ष झाली तुका बाळा अजून बच्चा असतो. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो तुझ संग
तर मित्रांनो अजूनही पाटी आवाज येत असेल तर आता वाजून गेले दीड वाजले जवळजवळ आणि आता मी थांबू नाही शकत कारण उद्या माझा गणिताचा पेपर पण आहे आणि दोन वाजायला जातील आता घरी जाय जाईपर्यंत दोन वाजतील तर म्हणजे वाईट याचं वाटतंय की समीर दादाला भेटलो म्हणजे त्यांनी हे ओळख वगैरे म्हणजे हात वगैरे दाखवला पण त्यासोबत बोलणं नाही झालं आणि विनोद चव्हाण खरंच अक्षरशः एवढे चांगले भाऊ आहेत ह्याच्यावर आता ते गेले ते समीर दादासोबत म्हणजे कोरसला होते आणि विनोद चव्हाणांचा मी आवाज ऐकला खूप भारी भाऊ आहेत म्हणजे विषयच नाही तर ब्लॉग इथेच मी एंड करतोय कारण आता रात्र पण खूप झाली घरी पण जायचं अजून सो बाय बाय ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय